बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबई महानगरपालिकेने ठेकेदाराला नोटीस बजावली आहे। सायकल ट्रॅकचं निकृष्ट दर्जाचं काम असल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे। तर कामाचा दर्जा सुधारण्यासाठी ही नोटीस पाठवली। लोकशाहीच्या बातमीचा हा दणका पाहायला मिळतोय। नवी मुंबई महानगरपालिका सायकल ट्रॅक करते आहे, तर मात्र सायकल ट्रॅक तयार करत असताना मोठ्या प्रमाणात ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं काम केलं। सतत लोकशाहीनं या संदर्भात आवाज उठवला होता आणि याबाबत पालिकेनं यावर ठेकेदाराला नोटीस पाठवली आहे आणि ठेकेदारानं काम वेळेत करावं आणि तसंच कामाचा दर्जा सुधारावा याबाबत नोटीस पाठवून ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह पालिकेनं निर्माण केलं आहे। तर नवी मुंबई महापालिकेनं ठेकेदाराला नोटीस पाठवली आहे। सायकल ट्रॅकचं निकृष्ट काम केल्यामुळं आणि कामाचा दर्जा सुधारण्यासाठी या कंत्राटदाराला ठेकेदाराला नोटीस पाठवण्यात आली आहे। लोकशाहीनं वारंवार या संदर्भात बातमी दाखवली होती आणि या बातमीनंतर आता नवी मुंबई महानगरपालिकेनं ठेकेदाराला नोटीस पाठवली आहे। तर नवी मुंबई महानगरपालिका सायकल ट्रॅक करते आहे, मात्र ठेकेदारानं सायकल ट्रॅकचं काम निकृष्ट दर्जाचं केल्यानं नवी मुंबई महानगरपालिकेकडून ठेकेदाराला नोटीस पाठवण्यात आली आहे। कामाचा दर्जा सुधारण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे। विकास मिरगणे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। विकास, नवी मुंबई महानगरपालिकेनं ठेकेदाराला नोटीस पाठवली आहे, सायकल ट्रॅकचं काम निकृष्ट दर्जाचं केल्यामुळं ही नोटीस पाठवण्यात आली आहे। नवी मुंबई महानगरपालिका एक सायकल ट्रॅक करत आहे आणि या सायकल ट्रॅक करण्यासाठी महानगरपालिकेकडून तब्बल 11 कोटी रुपये खर्च करत आहेत। मात्र ज्या पद्धतीने लोकशाहीने सातत्याने या प्रकरणाचे आवाज फोडले होते, या साधारणपणे झाडं सुद्धा तोडणार होती त्याबद्दल सुद्धा आवाज लोकशाहीने उठवला होता। साधारणपणे सायकल ट्रॅक बनत असताना ज्या पद्धतीने काम अपेक्षित होतं तशा पद्धतीने काम ठेकेदार करत नव्हता। सातत्याने लोकशाहीने आवाज उठवल्यानंतर महानगरपालिकेने ठेकेदाराला नोटीस दिलेली आहे, कामाचा दर्जा सुधारण्याचं यावा आणि वेळेत पूर्ण करण्यात यावा पालिकेने सूचना ठेकेदाराला केली आहे। त्यामुळे जो सायकल ट्रॅक बनवत आहे तो 11 कोटी रुपये खर्च महानगरपालिका करत आहे। त्याबाबत लोकशाहीने आवाज उठून या प्रकरणाला वाचा फोडून आणि ठेकेदाराला एक नोटीस देऊन चांगला दर्जा सुधारावा असा प्रयत्न प्रशासनाकडून करत आहे। विकास, लोकशाहीने सुद्धा सातत्यानं या संदर्भात आवाज उठवला होता आणि त्यानंतर आता महापालिकेनं ठेकेदाराला नोटीस बजावली आहे। धन्यवाद विकास दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।